नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता जर सोळा गायी किंवा बारा घोडे एका मैदानावरील गवत वीस दिवस खाऊन संपवतात तर पाच गाया आणि चार घोड्यांना मिळून ते गवत संपवण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलेला आहे तर हा प्रश्न थोडासा क्लिष्ट आहे आणि इझी पण आहे जर तुम्हाला थोडासा कन्सेप्ट माहिती असेल तर हा इझिली तुम्ही सॉल्व करू शकतात तरी मी माझ्या परीने तुम्हाला कन्सेप्ट समजवण्याचा प्रयत्न करील आता इथे दिलेला आहे सोळा गायी किंवा बारा घोडे आता ह्या समजा किंवा दिलेला आहे म्हणून आयदर तुम्ही हे कन्सेप्ट घ्या किंवा ह्याने तुम्ही गणित सोडू शकता तर सोळा गायी बारा वीस दिवसात गवत संपवतात असं समजूया तर सोळा गायी आहे प्रत्येक गाय काहीतरी गवत खात असणार आणि अशा प्रत्येक गायीने काहीतरी गवत खाऊन सोळा गायींनी प्रत्येक गायीने काहीतरी गवत खाऊन किती दिवसात संपवलेलं आहे तर वीस दिवसात संपवलेलं आहे तर असं टोटल एवढं कुरण तुमच्याकडे असणार आहे किंवा एवढं गवत असणार आहे किंवा बारा घोडे जर घेतले हॉर्स सी फॉर काऊ एच फॉर हॉर्स तर बारा हॉर्स वीस दिवसामध्ये एवढं कुरण संपवतात तर हे कुरण किंवा हे म्हणून हे समानच असणार आहे तर इथे दिलेलं आहे सोळा गाई तर समजूया की सोळा गायी सोळा गुणीला काऊज तर प्रत्येक दिवशी काऊची क्षमता मिळेल तुम्हाला किंवा बारा गुणीला एच किंवा दिलेला आहे म्हणून इक्वल टू केला हा सी हा एच इथे गुणाकारात आहे ह्या साइडला पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे सी भागीला एच येईल तर हा बारा जशाला जसा ठेवला हा सोळा इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल तर इथे चारने भाग जातो म्हणजे तीनशे चार म्हणजेच काऊ एका वेळेस तीन कुर्ण खात असतील किंवा तीन पेंडा खात असेल किंवा तीन काड्या खात असेल त्यावेळेस चार घोड्या हा चार गवत खात असेल किंवा चार पेंड्या खात असेल ते म्हणजे याने तीन खाल्लं तर हा चार खात असेल असा त्याचा अर्थ होतो तर सोळा गायी म्हणजे प्रत्येक गाय ही तीन खाते असं समजूया तर सोळा गायीने प्रत्येक गायीने तीन खाल्लं म्हणून सोळत्री अठ्ठेचाळीस गुणीला वीस दिवस वीस दिवस लावलेत यांनी पूर्ण गवत संपवण्यासाठी तर एवढं पूर्ण गवत असणार आहे किंवा बारा गुणीला चार म्हणजे बारशे अठ्ठेचाळीस गुणीला वीस म्हणजे जा समानच झालेलं आहे यांचा जर गुणाकार केला तर हा याचा याचा गुणाकार करा तुम्हाला नऊशे साठच मिळणार आहे किंवा याचा याचा गुणाकार करा हा नऊशे साठच मिळणार आहे म्हणजे एकंदरीत कुरण कुरण टोटल कुरण असं समजूया की नऊशे साठ कुर्ण होते तिथे तर नऊशे साठ कुर्ण आता कोणाला संपवायचे आहेत तर ही कुर्ण संपवण्यासाठी पाच गाया पाच गाय आणि आणि दिलेलं आहे म्हणून अधिकचं चिन्ह लावायचं आहे चार घोडे चार हॉर्सेस यांना संपवायचं आहे तर त्यांना किती दिवस लागेल तर गुणीला डी तर गुणाकारामध्ये डी ठेवला तर ची व्हॅल्यू होती प्रत्येक गाय ही तीन संपवत होते किंवा तीन पेंड्या खात होती तर पाच गुणीला तीन त्यावेळेस हॉर्स हे चार खात होते तर पाच गुणीला तीन म्हणजे पंधरा त्रिक पंधरा आणि चार गुणिला चार सोळा येतील पंधरा प्लस सोळा म्हणजे एकतीस तर नऊशे साठ डी गुणीला एकतीस आलेला आहे तर हा इथे एकतीस गुणाकारत आहे तिकडे पाठवला हा भाग जाईल भागीला एकतीस तर दिवस किती लागणार आहे नऊशे साठ भागीला एकतीस नऊशे साठ भागीला एकतीस दिवस लागतील तर ह्याला याला भाग दिला तर तीस गुणीला एकतीस जर केला आपण तर इथे मिळतं तुम्हाला शून्य तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजेच नऊशे तीस तीसने जर ह्याला गुणाकार केला तर तुम्हाला आलं तीस तर हा झाला भागाकार आलेला आहे आता बाकी किती उरतं तर नऊशे साठ मधून नऊशे तीस वजा केले भाग दिल्यानंतर तर उरतात किती तीस उरतात तर इथे बाकीचे तीस इथे लिहिले हा भागकाराचे तीस आहेत की एकतीसला ला तीसने गुणला तर तीस येतं आणि हा एकतीस जशाला तसा लिहिला म्हणजेच तुमचं उत्तर येईल तीस तीस छेद एकतीस तर ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणितं आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद